धुळ्याकडे वळवलेल्या वाहतुकीची व तेथे असलेल्या फुगड्या ड्रेनेजची बातमी एमडीटीव्हीने प्रसारित केली होती. एमडीटीव्हीच्या बातमीची दखल घेत पालिकेने ड्रेनेजवर झाकण त्वरित बसवले. त्यामुळे पुढील होऊ शकणारा अपघात एमडीटीव्हीच्या एका बातमीमुळे वाचला. धुळे नंदुरबार रस्त्यावर धुळे चौफुलीजवळ रस्त्याचं बांधकाम सुरू असल्याने संपूर्ण वाहतूक वळवण्यात आली आहे. या वाहतूक रस्त्यावर मोठे ड्रेनेज मोकळे उघडे होते त्याची बातमी एमडीटीव्हीने प्रसारित केली होती. उघड्या ड्रेनेजमुळे अपघात होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणारी नव्हती. त्याबाबतीत एमडीटीव्हीने प्रसारित केलेल्या बातमीचा परिणाम स्वरूप पालिकेने लगेच त्याच्यावर झाकण बसवले. एमडीटीव्हीच्या वृत्ताची दखल घेतल्याने परिसरातील नागरिक तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी एमडीटीव्हीचे आभार मानले. गेल्या आठवड्याभरात एक नंदुरबार बायपास म्हणजे धुळे चौफुली तर या परिसराचं रोडचं बांधकाम सुरू केलेलं आहे. या संदर्भात 3 महिन्यापर्यंत ती वळण रस्त्याची वाहतूक गोण्या फाटावरनं वळवण्यात आलेली आहे. या संदर्भात स्थानिक वृत्तवाहिनी MD न्यूज या चॅनलने ते वृत्त प्रकाशित केलं आणि ती गोष्ट आम्हाला कळाली की बा प्रवासी संघटनेने हा निर्णय घेतलेला होता की बायपासचं काम झालं पाहिजे आणि त्या संदर्भातलं ते काम सुरू झालं आहे आणि म्हणून त्या गोष्टीची आम्ही गंभीरतेने दखल घेतली आणि या संदर्भात आम्ही प्रत्यक्ष त्या जागेवर गेलो तर तिथं 6 गटारी उपण आम्हाला दिसल्यात, भुयारी गटारी आहेत मोठमोठ्या. आणि आमचं ते प्रामुख्याने लक्षात आलं की ही बातमी खरी आहे म्हणून या संदर्भात माननीय मुख्य अधिकारी गिरीसाहेब यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. तेवढंच नव्हे तर बांधकाम विभागाची मीटिंग घेतली आणि त्यांना त्या बातमीचं आम्ही दाखवलं गांभीर्य की काय आहे. समोर एक वस्ती आहे, इकडे घरकुल आहे, पायी चालणारा व्यक्तीसुद्धा त्याच्यात जाऊ शकतो अथवा छोटा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे ट्रक किंवा एखादं व्हेकल त्याच्यात जाऊन लोकांचे प्राण जाऊ शकतात अशी वास्तवता समोर आली आणि या संदर्भात तातडीने त्यांनी निर्णय घेतला सीओंनी आणि तातडीने एक वाहनाच्या मार्फत तिथे 6 झाकण कर्मचाऱ्यांच्या मार्फत बसवून घेतलेत. मी नंदुरबार नगरपालिकेचे आभार मानतो आणि ज्या MDTV नंदुरबार यांचे मी आभार मानतो की यांनी सामाजिक कामामध्ये असंच सहयोग करावं अशीही त्यांना आपली विनंती करतो. MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार.